सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे सत्याऐंशी भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वीने सांगितलं की तिला पिरिड्स आले आहेत आणि अर्जुननं खूप खूप चेहरा पाडला तसाच निराश चेहरा घेऊन झोपायला हो निघाला आणि तन्वी त्याचा असा उदास पण क्यूट चेहरा पाहून खूप हसायला लागली मगाशी तिचा थकलेला निराश चेहरा आता उजळून निघाला होता फार टवटवीत दिसत होती ती जणू सुकलेल्या फुलांना पाणी मिळालं आणि ती खुलली होती पुन्हा ताजी टवटवीत झाली होती अर्जुनला का तर काहीच समजे ना की हिला अचानक हसायला काय झालं वेळ वगैरे तर लागलं नाही ना हिला आणि तन्वी हसत हसतच त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून गोड आवाजात म्हणाली ओ माय स्वीट हार्ट किती क्यूट दिसतोस ना तू असं म्हणून त्याच्या गालाचा एक किस घेतला आणि अर्जुन गाल फुगून म्हणाला तन्वी इथं माझा सगळा मूड ऑफ झाला आहे तू वरून हसतेस काय मला तुला फार हसू येते ना माझ्या अशा परिस्थितीवर गंमत वाटते ना तुला आणि तन्वी हसतच म्हणाली मग हसू नको तर काय करू चेहरा बघ तु ना तुझा कसा लटकला आहे आणि तो तसाच रुसक्या आवाजात म्हणाला मग लटकणारच ना एकतर आठ दिवस तुझ्या विना कसे काढले ते माझे मलाच माहीत तू समोर रस्ता नाही मी तुलाही आणि मलाही मुद्दाम त्रास दिला कशासाठी या रात्रीसाठी ना आणि आता तीसुद्धा नाही इतकी वाट पाहून काय मिळालं शेवटी आपला हणीमून नाहीच ना होणार आज आणि ती हसून म्हणाली जानू का नाही होणार आपला हणीमून नक्कीच आपला हणीमून आजच होणार आणि आता त्याचा त्याच्या कानावर विश्वासच बसेना आणि तो म्हणाला तन्वी डोंट बी फणी पुन्हा गंमत करू नकोस हा तन्वी आता मला आणखीन निराश व्हायचं नाही मला माहीत आहे की आता ते शक्य नाही आणि तन्वी म्हणाली अरे खरंच अर्जुन मी मस्करी करत होते तुझी आय ओके मला पिरिड्स आले नाहीत आणि हे ऐकून अर्जुनच्या चेहरा तर फार गोंधळला होता पण लगेच खूप खुल्ला आणि अर्जुन विश्वास न बसून तिला जवळ घेत म्हणाला खरंच तन्वी तू माझी मस्करी तर नाहीस ना करत आणि तन्वी म्हणाली आधी केली होती ती मस्करी होती पण आत्ता मी खरंच बोलते अर्जुन ती त्याच्या डोळ्यात पाहून असं म्हणाली आणि त्याला तिच्या डोळ्यात दिसलं की ती आता खरं बोलत होती आणि फार खुश होऊन तो म्हणाला ओ oh डियर हाऊ नॉट आर यू की तू खोडकर आहेस गं तू तन्वी असं म्हणून त्यानं तिचं नाक पकडून हलवलं आणि म्हणाला तू तर माझा जीवच काढला होतास आणि तन्वी म्हणाली थोडीशी गंमत केली बेबी आणि अर्जुन डोळे बारीक करून लाडातच तिचा कान पकडून म्हणाला ही थोडीशी गंमत होती का गं आणि मग तिच्या भोवती मिठी मारत म्हणाला अगं इतका विरह सहन करत करत इथं आलो केव्हा तुला एकदा मिठीत घेतो आहे असं झालं होतं मला आणि हे ऐकल्यावर माझी काय अवस्था झाली होती माझं मलाच माहीत आणि मग आणखीन थोडा नाराज होत म्हणाला आणि आता तुझी डेट तर आहेच म्हटल्यावर आज ना उद्या येतीलच की पिरियड तुला आणि आपण तर आठ दिवस स्वित्झर्लंडमध्ये आहोत मग उद्या परवा कधीतरी येणारच पिरियड्स मग काय करायचं पुन्हा रोमॅन्स स्टॉप होईल ना आणि मी म्हणाली नाही येणार आपल्या हानीमनमध्ये माझे पिरियड्स नाही येणार कारण ऑलरेडी पिरियड्स येऊन गेलेले आहेत आणि अर्जुन हे ऐकून शॉक झाला आणि आश्चर्याने मला काय पिरियड येऊन गेले कधी केव्हा आणि मला कसं नाही माहीत आणि त्यानं पुन्हा तिला खूप आनंदाने मिठी मारली आणि ती म्हणाली मला त्याच दिवशी पिरियड्स आले होते ज्या दिवशी तू मला पकडून बेडवर झोपवलं होतं मी नाही म्हणाले म्हणून आणि चिडून गो टू हेल असं म्हणून दार आपटून स्टडीमध्ये गेला होतास आणि दारोपीत बसला होतास मी तुला जवळ येऊ दिलं नाही म्हणून चिडला होतास ना कारण मीच तुला सकाळी मिठी मारली आणि संध्याकाळी लवकर ये असं म्हणाले होते ना आणि तू खूप उतावीळ झाला होतास खरं तर मीच तुझ्याशिवाय राहू शकत नव्हते पण मी तरी काय करू मला संध्याकाळी सात वाजता पिरिड आले आणि मग आत्ता तुझ्याजवळ येऊन तरी काय करू म्हणून मग मी तुला टाळलं आणि तू इतका चिडलास आणि मग काय तू चिडतच गेलास मला मात्र हे चार दिवस तुझ्यापासून लांब राहण्याची संधी मिळाली म्हणून खूप सहज मी लांब राहिले नाहीतर मी तुझ्यापासून आठ दिवस दूर राहणं शक्य तरी आहे का बेबी आणि ते आता अर्जुनच्या सगळं लक्षात आलं आणि तो ओशाळलेला चेहरा करून म्हणाला सॉरी बेबी व्हेरी व्हेरी सॉरी अगं मला वाटलं तू माझी चेष्टा करत होतीस म्हणून मी तुला इतका त्रास दिला खूप त्रास होतो ना पिरियडमध्ये तुला आणि तुझी घ्याय काळजी घ्यायची सोडून मी असा वागलो तुझ्याशी आय एम रिअली सॉरी डिअर आणि ती म्हणाली इट्स ओके स्वीट हार्ट अरे तुला माहीतच नव्हतं ना तुला माहीत असतं तर तू असा वागला नसता आय नो व्हेरी वेल well. तू माझी किती काळजी घेतो हे पाहिलं आहे मी आणि मला तुला हे सरप्राईज द्यायचं होतं आणि त्या दिवशी जर आपण एकरूप झालो असतो तर आजची एक्साइटमेंट आहे ती आली नसती ना आणि तुला हेच हवं होतं ना अँड नाव वी आर फ्री फॉर अवर रोमॅंटिक हनीमून आणि आता आपण मोकळे आहोत आपल्या रोमॅंटिक हनीमूनसाठी आत्ता आपल्याला अजिबात डिस्टर्ब नाही होणार आठ दिवस आणि मग ती म्हणाली बेबी तरी पण एक प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणाला आता काय आणि ती म्हणाली मी माझ्या प्रेग्नेन्सी अवॉइड करायच्या टॅबलेट आणायची विसरली सो प्लीज घेऊन ये ना आणि अर्जुन म्हणाला अशी कशी गं विसरलीस तन्वी आता तिला सोडून जायचं जीवावर आलं होतं त्याच्या आणि ती लाडात येऊन म्हणाली प्लीज अर्जुन आता आण ना तेवढं तरी प्लीज आपण प्रिकॉशन नको का घ्यायला नाहीतर पाळणा हालेल हां चालेल तुला आणि जाताना आपण बेबीसोबत घेऊनच जाऊ मग लोक काय म्हणतील जाताना दोघे गेले आणि येताना तिघे आले आणि तो खूप हसून म्हणाला तनू अगं आठ दिवसात बेबी लगेच येत नसतं आणि तीही हसून म्हणाली हातात नाही रे अर्जुन पोटात घेऊन जावं लागेल असं म्हणत होते मी आणि आता अर्जुनला हे ऐकूनच खूप मस्त आणि भारी वाटत होतं किती सुंदर वाटत होतं ना ते सगळं ऐकायला येताना दोघे आणि जाताना ते घे आणि तो फार उत्साहात म्हणाला ओके डियर आत्ता जातो आणि पटकन घेऊन येतो तुझ्यासाठी टॅबलेट आणि ती म्हणाली तुझ्यासाठी नाही आपल्यासाठी आणि तो म्हणाले यस फारच आणि तिच्या कपाळावर किस करत हळूच म्हणाला तनू खूप छान तयार हो हां खूप खूप स्पेशल वाटली पाहिजेस तू मला आज आणि तिने लाजून चूर होऊन खाली घातली आणि गालात हसून म्हणाली यस बेबी ती आता त्याच्याकडे पाहत नव्हती कारण तिचे डोळे लाजेने भरले होते मग अर्जुन तिला डोळा मारत आणि शिट्टी वाजवतच रूमचा दरवाजा लावून बाहेर गेला आणि आता तन्वीने लगेचच मिसेस कोठारे यांना फोन केला त्या दोघींचं काहीतरी ठरलं होतं अर्जुन तन्वीच्या हनीमूनसाठीचं स्पेशल काहीतरी सरप्राईज अर्जुनला त्यांना द्यायचं होतं आणि तन्वीला मिसेस कोठारे त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि हॉटेल मॅनेजमेंटला सांगून त्यांची रूम सजवायला घेतली आणि हे सगळं त्यांना फक्त काही मिनटातच करायचं होतं म्हणजे कदाचित अर्धा तास होता त्यांच्याकडे आता तन्वी अर्जुनसाठी खूप सुंदर तयार व्हायला लागली तिने येताना सगळं साहित्य घेऊनच आली होती सोबत आर्टिफिशियल इन्स्टंट मेहंदीचे स्टिकर बांगड्या ज्वेलरी सगळं सगळं आणलं होतं तिनं नाही म्हणायला गजरेत एवढे राहिले होते पण मिसेस कोठाऱ्यांनी तिच्या केशात गुलाबाची फुलं माळून तीही कमी दूर केली भरपूर मेकअप लाल साडी गळ्यात भरगतचं ज्वेलरी लाल सिंदूर लाल लिपस्टिक लाल टिकली आणि हातातही लाल चुडा तन्वी प्रेमाच्या लाल रंगात लाले लाल होऊन गेली होती आणि आता तोच लाल रंग तिच्या गालावर चढला होता ती पूर्ण नववधूसारखी तयार झाली होती अशी पहिली रात्र साजरी करण्याची तिची फार फार इच्छा होती अनेक नाईट दोघांनी एकमेकांसोबत घालवल्या होत्या पण ही नाईट त्यांच्यासाठी खूप स्पेशल असणार अगदी मेमोरेबल आणि इकडे हॉटेल स्टाफने खूप सुंदर रूम सजवली फुलांच्या माळा बेडच्या बाजूने सोडल्या बेडवर हार्ट शेपमध्ये गुलाबाच्या पसर पाकळ्या पसरल्या पांढऱ्या शुभ्र टॉवेल् दोन राजहंस बनवले चारही कोपऱ्यात मेणबत्त्या त्यांचं हे नेहमीच काम होतं त्यात ते तरबेज होते आणि याची कल्पना मात्र अर्जुन सरांना काडीचीही नव्हती स्वित्झर्लंडसारख्या देशात या पद्धतीने हनीमून साजरा होणार होता पण आता अर्जुन मध्ये झाला तर त्यानं हे सगळं पाहिलं तर सगळ्या सरप्राईजची पोल खोलणार होती मग मिस्टर कोठारी कशाला होते आणि इतक्यात अर्जुन लवकर आलाच मोठी मोठी पावले टाकतच त्याला खूप घाई झाली होती आज जायची तन्वी तिच्यासाठी त्यानं आणलेला तो सेक्सी ड्रेस घालून तयार असेल असं त्याला वाटलं आणि तो रिसेप्शनवरून वरती जाणार इतक्यात मिस्टर कोठारी त्याला म्हणाले मिस्टर अर्जुन हाऊ आर यू आणि अर्जुनने पाठीमागे पाहिले आणि मिस्टर कोठारी त्याच्यासमोर येऊन शेकहँड करून म्हणाले मग अर्जुननेही गालात थोडंसं हसूनच त्याला हात मिळवला कारण मूड चांगला होता आज अर्जुन सरांचा आणि मिस्टर कोठारेने तसाच त्याचा हात पकडून त्याला तिथल्याच खुर्चीत बसवलं आणि हवापाण्याच्या गप्पा मारू लागले अर्जुनला मात्र तिथून निसटायचं होतं त्याची सारखी चुळबुळ सुरू होती आणि तो मनात म्हणाला ओ शीट ही काय मुसीबत आहे आता मी काय माझी बायको सोडून पाण्याच्या गप्पा मारू का फुलिश गाय मूर्ख कुठला मी थांबायलाच नको होतं याच्याजवळ किती बोर करतोय हा मिस्टर कोठारी मात्र त्याचा हात न सोडता तसेच बोलत होते आणि त्यांचं सगळं लक्ष फोनवर होतं आता जवळजवळ पंचवीस मिनटे झाली होती अर्जुनला मात्र तिथे एक सेकंद पण थांबू वाटत नव्हतं पण काय करणार ओळखीचे होते इंडियातले होते आणि तन्वीने नको इतकी जवळ दाखवली होती मिस्टर कोठारी मात्र त्याला गप्पांमध्ये गुंतवून ठेवणार होते तन्वीची तयारी होईपर्यंत आणि मिसेस कोठारे तन्वीची खूप सं सुंदर तयारी करून दिली आणि त्या तिला तिच्या रूममध्ये बसवून आल्या इकडे मिस्टर कोठारे एकटेच बिझनेसच्या गप्पा मारत बसले होते पण अर्जुनला मात्र त्यांची ओळख असल्यामुळे धडतीतून हलताही येईना काळीचाही इंटरेस्ट नव्हता त्यांच्या गप्पात त्यांना पण त्यांनी त्याचा हात पकडूनच ठेवला होता कसनूसं तोंड करून अर्जुन खोटं खोटं हसत त्यांच्याशी जबरदस्ती बोलत होता आणि सोबतच त्याला खूप खूप राग आला होता त्यांचा पण मिस्टर कोठारे मिसेस कोठारे यांचा फोन येईपर्यंत त्याला सोडणार नव्हते शेवटी ही त्यांच्या बायकोची ऑर्डर होती ना नाहीतर मिस्टर कोठारे यांची स्वित्झर्लंडमधील ही सुंदर नाईट स्पॉइल व्हायची संध्याकाळची अँड फायनली मिस्टर कोठारे ना मिसेस कोठारे यांचा फोन आला तसं त्यांनी अर्जुनचा हात सोडला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि वर जाता जाता डॅम डॅमिट व्हेरी मच मॅड मॅन सो सो मच फुल आता मी जाईपर्यंत तन्वी झोपलेली हो नसावी म्हणजे मिळवली ओ गॉड कुठून कुठून भेटतात ही असली विचित्र माणसं काय माहीत असं मिस्टर कोटार यांना शिव्या घालतच तो रूमच्या दारात आला आणि दरवाजा नॉक करणार इतक्यात तो तोच म्हणत म्हणाला नको ती माझ्यासाठी कशी तयार झाली असेल हे मला गुपचूप पाहायचं आहे म्हणून मग त्यानं स्वतःजवळच्या चावळीने दरवाजा उघडला आणि जशी त्याला अपेक्षा होती तसंच घडलं खोलीत अंधार होता पूर्ण गडद अंधार नक्कीच तन्वी तयार असणार माय क्यूट हॉट बेबी डॉल त्या गाऊंडमध्ये किती हॉट दिसत असेल ना ती किती दिवसानंतर त्याला तिचं असं दर्शन घडणार होतं तिचं गोरं गोरं नाजूक मादक कमणीय बांधा असलेलं बोल्ड अँड सेक्सी लुक आठवूनच त्याच्या अंगावर शहारा आला आणि त्यानं त्या अंधारातच हसून तिला एक गोड हाक मारली तनू बेबी वेअर आर यू तनू तू कुठे आहेस आणि काहीच आवाज आला नाही आणि त्यानं पुन्हा एकदा हाक मारली तनू आर यू हिअर तनु तू ऐकतेस ना तू इथेच आहेस ना तरीही ती काहीच नाही बोलली आणि तो थोडा हैराण झाला ओ गॉड ही मुलगी पण ना पावला पावलावर माझी जीवघेणी परीक्षा घेत असते आता अजून काय फण केलं असेल काय माहिती नाही अर्जुन अंधारात चाचपडत होता कारण रूममध्ये लाईटचे स्विच कुठे होते हे त्यालाही माहीत नव्हतं आणि पुन्हा त्याची ही खट्याळ बायको काहीतरी खट्याळपणा करते की काय ह्याचा त्याला अंदाज येत नव्हता मग त्यांना मोबाईल घेतला आणि टॉर्च लावून लाईट लावली तशी त्याची नजर पूर्ण रूमवरून फिरू लागली आणि तो गालात गोड हसला आणि आता त्याची नजर शांत झाली ती सगळीकडे भिरभिरणारी त्याची नजर बेडकडे गेली आणि बेडवरचा नजारा पाहून त्याच्या तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडले वाव सो ब्युटिफुल वॉटर प्रिटी आणि त्याच्या हृदयाचे ठोके वाढले त्याची मादक नजर तिच्यावर रोखून तो तिच्याकडे एक एक पाऊल टाकत निघाला आणि त्याच्या चाहुलीने ती आणखीन लाजून चूर चूर होऊन गेली